नमस्कार, मी संदीप देसाई, न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता बातमी आहे राज्यातील दोन राजांच्या मनोमिलनाची. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द पवारांनीच हे मनोमिलन घडवून आणले. तुम्हालाही पाहायचंय हे मनोमिलन नेमकं कसं घडलं ते, मग त्यासाठी आमचा एक स्पेशल रिपोर्ट बघा. बघितलं लोकसभेच्या तोंडावर पवारांनी साताराच्या दोन्ही राजांना कसं एकाच गाडीत बसवून आणलं ते. निमित्त रुग्णालयाच्या उद्घाटनाचं असलं तरी पवारांनी यावेळी फक्त एकच अजेंडा डोक्यात ठेवला होता आणि तो म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं मनोमिलन घडवून आणणं. त्यासाठीच पवारांनी या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दोन्ही राजे आपल्या आजूबाजूलाच कसे राहतील याची विशेष काळजी घेतली. मग ते झेंडावंदन असो वा नाश्त्याचं टेबल, अगदी फीत कापतानाही दोन्ही राजे शेजारी शेजारीच उभे होते. उद्घाटनाच्या छोटेखानी भाषणातही पवारांनी उदयनराजेंना डोकं शांत ठेवण्याचा सूचक सल्ला दिला. त्यांनी मार्गदर्शन करताना उदयनराजे त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की डोकं शांत ठेवा. ते कोणासाठी सांगितलं मला माहित नाही, पण त्यांची सूचना आपण दोघेच शिकवतो. कारण डॉक्टरचं मार्गदर्शन आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चाललं. खरं तर या दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा सराव तसा महिनाभरापूर्वीच झाला होता म्हणा. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारल्याची चर्चा राज्यभरात गाजली होती. दोन्ही राजांच्या मनोमिलनाची चर्चा घडूनही राष्ट्रवादी तिकीट कन्फर्म करत नाही म्हणून मग मध्यंतरी उदयनराजे थेट भाजपच्या स्टेजवर जाऊन आले. तिथं त्यांनी चक्क भाजप सरकारचं कौतुक करून राष्ट्रवादीला योग्य तो संदेशही दिला होता. ठिकठिकाणी त्यांनी जे केलेले काम आहेत त्याची पोचपावती त्यांना लोक देतील अशी मला खात्री आहे. उदयनराजेंच्या या दबाव तंत्राला प्रत्युत्तर म्हणूनच पवारांनी हे मनोमिलन घडून आणले. तसंच या मनोमिलनातून पवारांनी उदयनराजेंच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जात आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. यानंतर आता आढावा घेऊयात पालघर लोकसभा मतदारसंघाचा. या आदिवासी मतदारसंघातून विद्यमान खासदार राजेंद्र गावित पुन्हा इच्छुक आहेत, तर काँग्रेस आघाडीनं ही जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडल्याचं आहे. त्यामुळे इथं युती झाली तर भाजप आणि बहुजन विकास आघाडी असा थेट सामना बघायला मिळू शकेल. पालघर हा तसा आदिवासी मतदारसंघ. आजवर तिथं नेहमीच भाजप, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी अशा तिरंगी लढती बघायला मिळायच्या. पण गेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा याला आपल्या गोटात खेचून भाजपची मोठी गोची केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने चक्क काँग्रेसच्याच राजेंद्र गावितांना फोडून कशीबशी ही जागा राखली. पण लोकसभेच्या निमित्तानं तिथं पुन्हा रस्सीखेच बघायला मिळतीय. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या सोबतच राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा मुलगा हेमंतही तिथून इच्छुक आहे. पण तिकीट आपल्यालाच मिळेल असा दावा गावित करतायत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जी मदत केलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी जी निवडून आलेली जी सीट आहे, जी सिटिंग सीट आहे आणि सिटिंग सीट आणि सिटिंग उमेदवारच त्यांनाच तर तिकीट दिलं जाईल अशी मला म्हणजे अपेक्षा आहे. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपच्या तिकिटावर पुन्हा दंड थोपटले असले तरी संघाचेच काही लोक सेनेत गेलेल्या श्रीनिवास वनगांना पुन्हा भाजपात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतः वनगांनीच ही माहिती दिली आहे. संघाची माणसं वगैरे येतात मध्येच आणि काही काय बीजेपीची नेते मंडळी संपर्क करतात. तुमचं काय असणार आहे, पुढचं पाऊल काय असणार आहे जर तुम्हाला जर बीजेपीने जर उमेदवारी दिली, समजा शिवसेनेने उमेदवारी नाकारली आणि तुम्हाला जर बीजेपीने उमेदवारी दिली तर तुम्ही बीजेपीत जाणार परत? नाही, जर असा निर्णय झाला तरी मी
बीजेपी माझ्या तरी आता डोक्यात नाही, की जे काय कराल ते माझ्या पक्षप्रमुख उद्धवजी माझा नक्कीच निर्णय काहीतरी पाठीशी राहतील. जो उद्धवजी जे मला काम देतील ते मी प्रामाणिकपणे जबाबदारीने पार पाडेल. दरम्यान काँग्रेस आघाडीतर्फे पालघरची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बहुजन आघाडीतर्फे बळीराम जाधव हे प्रबळ दावेदार मानले जातात. पालघर जिल्ह्यामधल्या 6 आमदारांपैकी 3 आमदार हे बहुजन विकास आघाडीचे आहेत आणि त्यांनी जिल्ह्यासाठी भरपूर काम केलेलं आहे. आमदारांनी प्रत्येक DPC-च्या मीटिंगमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदारच पोटतिडकीने बोलत असतात आणि जिकडे आमदार नाहीत त्या विभागासाठी देखील जे आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत लोकनेते हितेंद्र ठाकूर ते सतत आवाज उठवत असतात, काम करत असतात. आणि आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यावर वसई पालघर जिल्ह्यातील जनतेचा भरोसा आहे आणि त्यामुळे त्यांनी दिलेला कुठचाही उमेदवार हा भरघोस मताने निवडून येईल. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मात्र ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. टीव्हीवरती 4-5 दिवसापूर्वी असं डिक्लेअर केलं की काँग्रेस कमिटी आणि राष्ट्रवादीने ही सीट पालघरची आदिवासी सीट जी आहे ही बहुजन विकास आघाडीकडे देण्यात आल्याची समजते आणि त्यामुळे थोडं लोकांमध्ये कन्फ्यूज झालेलं आहे. मतं कोणाला द्यायची? आमच्या आदिवासी भाषेत सांगायचं म्हणजे खासदारकीला संघ काय सांगायचं संघ याला मत दिला नाथा विसरून आमदारकीचा मत येईल ते टायमात सांगत का हातावर मत द्या. तर प्रत्येक वेळे लोकांच्या मध्ये मनामध्ये चलबिचल निर्माण होते हे बरोबर नाही असं मला स्वतःला वाटतं. पालघरच्या आदिवासी पट्ट्यात वनगा कुटुंबियांच्या माध्यमातून शिवसेनेनंही चांगली ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे युती झाली तर श्रीनिवास वनगांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आणि भाजपमधून नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. एकूणच काय तर उमेदवार निश्चितीनंतरच पालघर निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. विजय देसाईसह विजय राऊत, News 18 लोकमत, पालघर. यानंतर जाऊयात लातूरमध्ये. लातूर लोकसभा मतदारसंघ हा खरं तर कधी काळी काँग्रेसचा वालेकिल्ला होता, पण मोदी लाटेत तिथंही भाजपचे सुनील गायकवाड खासदार बनले. पण त्यांच्या कामगिरीवर पक्षातूनच नाराजी व्यक्त होती आणि त्यामुळे लातूरमधून यावेळी नेमकं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. लातूर म्हणजे विलासराव आणि विलासराव म्हणजे लातूर हे समीकरण अगदी गेल्या निवडणुकीपर्यंत देशाला माहीत होतं. पण गेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ राखीव बनला, त्यातच विलासरावांचंही जिल्ह्यावरचं छायाछत्र हरपलं आणि अशातच मोदी लाट आली. याच मोदी लाटेवर स्वार होत भाजपचे सुनील गायकवाड तिथून खासदार बनले. पण त्यांची कामगिरी किती चांगली आहे हे सांगताना रावसाहेब दानवे ज्या पद्धतीने खळखळून हसले त्यातच सर्व काही आलं. आज तर खासदार कोण आहे? गायकवाड. बरोबर आहे. आता गायकवाडने इतकं चांगलं काम केलं की कोणालाही असं वाटत की यांच्या कामावर मी पण निवडून येऊ शकतो. मी स्पष्ट सांगितलं की गायकवाडनं चांगलं काम केलं. फक्त मी आता असं म्हणू शकत नाही कारण आमचं पार्लमेंट माझी उमेदवारी मी जाहीर करू शकत नाही. आमची एक प्रक्रिया आहे. विद्यमान खासदार सुनील गायकवाड यावेळीही इच्छुक असले तरी भाजपतर्फे ZP सदस्य आणि कंत्राटदार सुधाकर शृंगारे यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. संधी मिळेल तेव्हा ते शक्ती प्रदर्शन सुद्धा करत असतात. तर आपण लोकसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून तुमचं नाव समोर येत आहे. यस. आजच्या या संविधान दिनाच्या रॅलीच्या माध्यमातून आपण एक शक्ती प्रदर्शन केलंय असं बोललं? नाही, तसं नाही. शक्ती संविधान दिवस हा म्हणून मी उद्धव आमच्या मुलांना अर्जमेंट केलेला कार्यक्रम होता, मी ह्याचं उद्घाटक होतो. हे झालं भाजपचं. आता काँग्रेसच्या गोटात काय सुरू आहे तेही पाहूयात. यावेळी इथून काँग्रेसतर्फे विनोद खटके प्रबळ दावेदार मानले जात होते, पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि पुन्हा नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. त्यातच तब्बल 60 जणांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दावा ठोकलाय. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडलेलं आपल्याला पाहायला मिळेल. नाही, मला असं वाटतं की 60 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितलेली आहे, त्यामुळं असं म्हणणं हे चुकीचं आहे. मागे 2 निवडणुका झाल्या, त्या दोन्ही निवडणुकांमध्ये दलित समाजालाच प्रतिनिधित्व देण्याचं काम काँग्रेस पक्षानं इथून केलं.
आणि यापुढेही तसंच होईल असा माझा विश्वास आहे. दोन्ही पक्षांची उमेदवारी अद्याप निश्चित नसल्यामुळे यावेळी लातूर कोण जिंकणार याबाबत अंदाज बांधणं आता जाणकारांना सुद्धा कठीण होऊन बसलंय. काँग्रेसच्या बाबतीमध्ये ही उमेदवार आज घडीला 60-70 लोकांनी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. 60 जणांनी अर्ज दाखलही केलेले आहेत, परंतु 60 जणांमधून कोणतंही एखादं नाव प्रभावी आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी स्थिती आज नाही. परंतु राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जे मुद्दे आज भाजपाच्या बाजूच्या आणि भाजपाच्या विरोधात झालेले आहेत त्याचा फायदा काँग्रेसला इथं घेता येऊ शकेल अशी स्थिती आहे. काँग्रेस आज महापालिकेमध्ये भाजपा आहे, जिल्हा परिषदेमध्ये भाजपा आहे, परंतु सत्तेचे जसे फायदे असतात तसेच काही तोटेही असतात. जो अँटिंगमसीचा जो भाग आहे तो भारतीय जनता पार्टीला सहन करावा लागणार आहे, त्यामुळं येणारी निवडणूक 2014 सारखी नसणार हे मात्र नक्की. काँग्रेसकडे उमेदवार जरी भरपूर असले तरी यांचा प्रचार संपूर्ण मतदारसंघाची धुरा कोण सांभाळणार, नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आहे. तर भाजपकडे मंडळींची संख्या जास्त आहे, तिथं नेते मंडळी अधिक आहेत, यांचं सगळं नीट कोऑर्डिनेशन होईल का? उमेदवारी कोणाला दिली जाणार आणि त्यातले आपापसातले गट तट कसे राहतील? एकसंघ भाजप राहिला आणि काँग्रेस एकसंघ राहिली तर ही निवडणूक चुरशीची होईल, नाहीतर ह्याच्यात अनेक फाटे आणि अनेक पदर हे असू शकतात. उमेदवारी घोषित झाल्यानंतर निवडणुकीचं चित्र अधिक स्पष्ट होईल. तूर्तास तर ही निवडणूक तुल्यबळ आहे, त्यातही जरा सध्या भाजपचं पारडं अधिक जड वाटत. लातूर मतदारसंघ राखीव होण्याआधी इथून एकतर शिवराज पाटील चाकूरकर किंवा निलंगेकर हे खासदार असायचे, पण मतदारसंघच राखीव बनल्यामुळे निवडणुकीची धुरा सांभाळायची तरी कोणी हा प्रश्न काँग्रेस जनांना पडलाय. पण भाजपमध्येही तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे. पाहुयात यावेळी लातूर मधून नेमकं कोण बाजी मारतंय ते. नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, लातूर. News 18 लोकमत हे नेहमी समाजातील समस्या मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ राहिलंय. News 18 लोकमतच्या माध्यमातून दुष्काळातल्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या गायीगुरांची होणारी वाताहत काही दिवसांपूर्वीच मला विकू नका या खास रिपोर्टमधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे दुष्काळामध्ये भरडल्या गेलेल्या बडे कुटुंबाच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून अनेक हात पुढे आलेत. मला म्हणजे माहितीच नव्हतं एवढ्या दिवसापासून, पण आता पप्पाने आज सांगितलं की बैल न्यायचे म्हणून. आता याच्याशिवाय तर मी तर आता जेवण पण करता येणार नाही, एवढं छान होता. परिस्थितीच नाही आला त्यांना हे करायची, अजून 4-5 महिने जायचे. लहानपणापासून याला खूप जीव लावून मोठं केलंय. News 18 लोकमतच्या माध्यमातून दुष्काळाच्या चक्रव्यूहात फसलेल्या या कुटुंबाचे अश्रू अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले आणि बळीराजाच्या मदतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. लेकरांप्रमाणे वाढवलेली जनावरं दुष्काळामुळे विकावी लागत होती. नवनाथ बडे यांच्या कुटुंबाची होणारी ही वाताहात पाहिली आणि मदतीचे अनेक हात त्यांच्यासाठी पुढे सरसावले. त्यापैकीच एक आहेत पुण्याचे जयप्रकाश निमन. तुमच्या माध्यमातून आम्ही 3 दिवसातच मला वाटतं यांच्यापर्यंत पोहोचलो. नंतर चॅनल पाहत असताना माझी मुलगी शेजारी होती, माझ्या पाहत होती ती, तर ती रडायला लागली. ॲक्च्युली मलाही थोडंसं वाईट वाटलं, पण तिच्याकडे ती थोडी लहान मुलं, आता माझी मुलगी 10वीत आहे, थोडंसं तिने ते पैसे गोळा केले होते. पहिली पैसे पिशवी तिने आणून दिली की त्या मुलीला द्या, कारण तुमच्या चॅनलमध्ये ही मुलगी रडत तिने पाहिलं ते जी बाईट तुम्ही दाखवली. शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुःख काय की मुलीचं लग्न आणि संपूर्ण परिवार हाच हाच विषय असतो ना. रडू नका साक्षी आता. म्हणून मग मी पहिला निर्णय असा घेतला की तिला लागणार आपलं कुटुंबातर्फे माझ्यातर्फे पहिली मदत ती केली. मदत प्रत्येक करत नसतात, जे मदत असेच करतात. ही जी मदत झाली त्यांची, जे माणसाला तर कोणी देतं, पण जे मुख्य चित्रपाल जाणीन त्यांचं आयुष्य 10 वर्षानं वाढतं सर, 10 वर्ष. आम्ही खूप आनंदी आहे सर. जयप्रकाश यांच्यासह पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री आणि त्यांचे सहकारी संजय बिहाणी, बाळासाहेब मारणे, संजय बालगुडे, महेश सोमाणी, किरण शहा या मित्रांनी नवनाथ यांच्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्या पाण्याची सोय केली आहे.
मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे जेव्हा आयबीएन लोकमतने ही बातमी दाखवली तेव्हा मी अगदी खरं सांगतो की आमच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी रडलो घरात. आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी येईल. त्यामुळं प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला खूप वाईट वाटलं आणि अशी परिस्थिती शेतकऱ्याची जर असेल तर आपलं एक कर्तव्य आहे की काहीतरी शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे, ही भावना आधी आमच्या मनामध्ये आली. न्यूज 18 लोकमतचे मी विशेष आभार मानू इच्छितो की एक शेतकऱ्यांची परिस्थिती सत्य परिस्थितीने नागरिकांच्या समोर आणली आणि एक चांगलं काम करण्याची संधी आम्हाला दिली. औरंगाबादेतील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आमदार सतीश चव्हाण यांनी नवनाथ बडेंची कन्या साक्षी हिच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलाय, तर पैठणचे आमदार संदीप भुमरे यांनीही त्यांना मदत देऊ केली आहे. आम्हाला मदत आल्यामुळे आता आमचे बैल विटरायचे नाही, त्यामुळे आम्हाला आनंद होतोय. बर, काय पिल्लू, तुझं पिल्लू म्हणते ना तू सरजाला, हो, तू वापस आल्यावर काय वाटलं तुला? आनंद झाला आता, म्हणजे त्या दिवशी चालले होते तेव्हा दुःख झालं होतं, पण आता आनंद झालाय. आता काय, आता चांगलं वाटतं. आज त्यांना, आज आम्ही काहीच हे केलं नाही, आज तुम्ही तुमच्यासारख्यांनी त्यांना हे दिलं, तर त्याच्यातच आभारी आहे. मदतीच्या हातांचा असा ओघ सुरू झाल्यामुळे बडे कुटुंबियांचे डोळे आनंदाने भरून गेले आहेत. मात्र नवनाथ यांच्यासारखीच बळीराजाची असंख्य कुटुंब अजूनही मदतीच्या हातांच्या प्रतीक्षेत आहेत. गरज आहे ते फक्त आपण आपला हात पुढे करण्याची. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि बीडच्या छोट्याशा गावाला नवी ओळख मिळाली, कारण या गावातल्या शब्बीर सय्यद यांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पाहुयात या सामान्य माणसाच्या असामान्य कामगिरीचा एक खास रिपोर्ट. गेल्या 50 वर्षांपासून जे हात गायींच्या सेवेसाठी राबले त्या हातांचा आता सन्मान झालाय. शिरूरच्या दहिवंडी गावात राहणाऱ्या शब्बीर सय्यद यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आणि त्यामुळे कष्ट करणाऱ्या हातांचा सन्मान तर झालाच, पण महाराष्ट्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा विराजमान झालाय. पहिल्यापासून सारे जित नाही गेले, वडलापासून आणि वडिलाच्या पाठीमध्ये आमची जिंदगी त्याच्यात गेली. आता मुलं सांभाळते. किती गाई आहेत तुमच्याकडे? 80-90 सरासरी 100. गेली 50 वर्ष शब्बीर सय्यद हे गोपालन करतायत. यासाठी ना त्यांना दारिद्र्य आड आलं ना दुष्काळ. निरक्षर आणि हालाकीच्या परिस्थितीत असणाऱ्या शब्बीर यांनी प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं. सध्याच्या घडीला त्यांच्याकडे 100 अधिक गायी आहेत. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या कामाचा वसा आता त्यांची तिसरी पिढी सुद्धा सक्षमपणे पार पाडते. ना कुणाची मदत, ना कसलंही अनुदान, तरीही एका मुस्लिम व्यक्तीनं मनापासून जपलेली आणि मोठी केलेली ही गोशाळा त्यांच्यातल्या मूर्तिमंत भूतदयेचं प्रतीक आहे. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. त्यानंतर बुलेटिन मध्ये इथंच थांबूयात. आजच्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.